कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील गावांना भेट द्यावी शासनानं दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबद्दल खात्री करावी त्याशिवाय सरकारी आणि खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधला दरम्यान शहरातील प्रभाग समिती आणि ग्रामस्तरीय समितीनं बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होती सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये कोरोनाबाधित चार रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणखी सतर्क झालंय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधला ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था बंद ठेवा अत्यावश्यक कारणाशिवाय गावामध्ये कोणालाही प्रवेश देऊ नये आणि गावामधून कोणालाही बाहेर सोडू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या शासनानं दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन त्याबद्दल खात्री करावी खासगी आणि सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय पथक सज्ज ठेवा अशा सूचना नामदार हसन मुश्रीफ यांनी दिल्या होम क्वारंटाईन मध्ये असलेली एकही व्यक्ती चौदा दिवसाची मुदत पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडू नये आणि इतरांच्या संपर्कात येऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्या असे निर्देश नामदार मुश्रीफ यांनी दिलेत गावातील स्वच्छता वीज पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा पुणे मुंबई आणि परदेशातून आलेल्या प्रवाशांचं मॅपिंग करावं अशी सूचना सतेश पाटील यांनी केली शहरातील प्रभाग समिती आणि ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय समितीनं आपल्या कार्यक्षेत्रातील नियोजन करावं बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवावी आणि त्याबद्दलचा अहवाल प्रशासनाला सादर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे